नमस्कार, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण पुण्यामधील घटना पाहणार आहोत. बघा, ही जी घटना आहे ही थोडीशी वेगळी आहे, थोडीशी विचित्र आहे. कारण अशा घटना ह्या सतत घडत नसतात, कधीतरी कुठंतरी एखाद वेळेस घडत असतात. आणि एक दोन वर्षापूर्वी अशीच घटना मध्य प्रदेशमध्ये सुद्धा घडली होती. त्याच्यावरसुद्धा आपण एक एपिसोड तयार केला होता. तर तशाच प्रकारची घटना पुण्यामध्ये सुद्धा घडलेली आहे 2024 मेमध्ये, म्हणजे याच वर्षीच्या मेमध्ये. तर काय आहे ही घटना, का घडली होती, तेच आज आपण पाहणार आहोत. पण बघा, ही घटना घडलेली आहे पुण्यामध्ये, पण या घटनेला सुरुवात होते नेपाळपासून, म्हणजेच नेपाळमध्ये. नेपाळमध्ये एक बासकोट नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये उपेंद्र बलबहादूर होडके नावाचा 30 तरुण त्याच्या परिवारासोबत राहत असतो. त्याचं लग्नही झालेलं असतं, पत्नी असते, दोन मुली असतात आणि एक वर्षांचा मुलगा असतो. आईवडीलसुद्धा असतात आणि एक मोठी बहीण असते जी की पुण्यात राहत असते. लग्न वगैरे झालेलं असतं, ते पुण्यात स्थायिक झालेले असते, तिचा नवरा वगैरे सर्व इथंच काम करत असतात. पण हा जो उपेंद्र आहे हा थोडासा विचित्र स्वभावाचा असतो, म्हणजेच रोज दारू पिणे, घरी येऊन भांडणं करणे, आईवडिलांना शिविगाळ करणे, लेकरांनाही मारझोड करणे, असं काही त्याचं रोजचं रोज चाललेलं असतं. मग अशातच एका दिवशी यांनी काय केलेलं असतं तर फुल दारू पिऊन येऊन बायकोला मारलेलं असतं, मुलांना मारझोड केलेली असते. ज्यावेळेस त्याचे आईवडील सोडवायला येतात त्यावेळेस वडिलांबरोबरसुद्धा त्याने बाचाबाची केलेली असते आणि वडिलांना मारलेलंसुद्धा असतं. त्या बाचाबाचीमध्ये, त्या मारहाणीमध्ये वडिलांचा डोळासुद्धा एक निकामी झालेला असतो. म्हणून त्याचे आईवडील इतकं वैतागतात की अक्षरशः घाबरून जातात. म्हणतात याला इथं ठेवून उपयोग होणार नाही, तर याला आता बाहेर कुठंतरी पाठवून दिलं पाहिजे कामधंद्याच्या निमित्ताने, म्हणजेच हा सुधरेल, जबाबदारी आल्यानंतर आपसुकच हा सुधरेल. म्हणून ते काय करतात, त्याची जी बहीण आहे जी की राहत असते पुण्यामध्ये, पुण्याच्या वाकडमध्ये, त्या बहिणीकडं याला याच्या परिवारासहित पाठवून देतात, म्हणजेच पत्नीसहित मुलांसहित पाठवून देतात. आणि त्याला म्हणतात की तिकडं जाऊन काम कर. आणि त्याच्या मोठ्या बहिणीला सांगतात, म्हणजे स्वतःच्या मोठ्या लेकीला सांगतात की हे बघ, म्हणतात तुझ्याकडं आम्ही ह्या उपेंद्राला त्याच्या बायको मुलांसहित पाठवून दिलेलं आहे, तर त्याला कुठेतरी कामधंदा लाव, थोडीशी जबाबदारी कशी घ्यायची ते शिकव आणि सोबत जावायलासुद्धा सांगतात. तेही ठीक आहे म्हणतात. मग हा जो उपेंद्र आहे हा त्याच्या पत्नीला आणि मुलांना घेऊन सरळ पुणे गाठतो, पुण्याच्या वाकडमध्ये जातो, त्याच्या बहिणीकडं, त्याच्या दाजीकडं. तिथं गेल्यानंतर काही दिवस त्यांच्याकडे राहायला सुरू करतो. मग आता त्याची दाजी आणि त्याची बहीण त्याला थोडंसं चांगलं सांगायला सुरू करतात, थोडं समजवण्याचा प्रयत्न करतात की दारू प्यायचं सोडून दे, आता तुझी पत्नी आहे, 3 आहेत, तर त्यांची जबाबदारी घ्यायला शिक, काम करायला शिक, असं काय त्याला व्यवस्थित सांगत असतात, समजून सांगत असतात. तोही ठीक आहे म्हणतो. मग आता काही दिवस बहिणीच्या दाजीच्या जीवावर बसून खातो, इकडं तिकडं फिरत असतो दारू पिऊन. मग आता त्याची बहीण काय करते तर त्याला आता एक वेगळी खोली घेऊन देते, त्या वाकडमध्येच भाड्याची रूम करून देते आणि त्याला त्याच्या पत्नीला त्या मुलांना इथं राहा म्हणते. मग आता भाड्याची रूम करून दिल्यामुळं याला वाटते की अरे चला आता आपल्याला काम करावं लागेल, नाहीतर भाडं कोण देणार, कसं देणार, कुठून देणार. मग तो दाजींना म्हणतो की मला कुठेतरी कामाला लावा. ते ठीक आहे म्हणतात. मग ते त्याला एका सोसायटीमध्ये सिक्युरिटीचं काम लावतात, वॉचमनचं काम लावतात. तोही तिथं काम करायला सुरू करतो. आता काम करायला सुरू केल्यानंतर रोजच्या रोज तो सकाळी घरातून जात असतो, संध्याकाळी घरी येत असतो, कधीमध्ये नाईटला जात असतो, कधीमध्ये डेला जात असतो. मग त्याची जी पत्नी आहे ती मुलांसमवेत घरीच असते, घरचं सर्व काही बघत असते, म्हणजे एक प्रकारे गृहिणी असते. आता शेजारपाजारी लोक राहत असतात, त्यांच्याबरोबर हिची ओळख होते, त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत असते, वेळ घालवत असते, काही पुरुषांबरोबर ही तिची ओळख झालेली असते, पण वागायला चांगली असते ती. आता एक कॉमन गोष्ट, जनरली गोष्ट, की शेजारपाजारचे पुरुष असतात, काही तरुण असतात, काही महिला असतात, काही तरुणी असतात, काही वयस्कर असतात. मग आता तो कामावून घरी आल्यानंतर त्याची पत्नी त्याला कधीमध्ये बाहेर बसलेली दिसत असते, मुलंही बाहेर खेळत असतात. मग कधीमध्ये ती शेजारच्या गाड्यांबरोबर बोललेली दिसत असते, कधी तरुणांबरोबर बोलत असते. पण आता बघा, असं काहीतरी पाहिल्यानंतर त्याला थोडंसं वेगळं वाटायला सुरुवात होते. थोडासा पत्नीवर तो संशय घ्यायला सुरू करतो, डाऊट घ्यायला सुरू करतो. त्याला असं वाटतं की अरे आपण कामावर गेल्यानंतर आपली पत्नी आपल्या माघारी व्यवस्थित राहत असेल, नीट राहत असेल, कुणाबरोबर हिचे संबंध नसतील, कशावरून आपल्या माघारी काही करत असेल, कारण हिच्याकडे लक्ष देणार कोणीही नाही. आपली जी बहीण आहे ती थोडंसं लांब राहिला आहे, ती थोडीशी ज्याकडे लक्ष देणार आहे. म्हणून आता तो थोडासा वेगळा विचार करायला सुरू करतो. मग आता रोजच्या रोज दारू पिऊन येणे आणि तिला शिव्या गाडी करणे, लेकरांना मारझोड करणे, म्हणजे पूर्वीसारखं परत तो नाटकं करायला सुरू करतो.
मग त्याच्या डोक्यामध्ये इतका संशय बसतो, इतकं त्याच्या डोक्यामध्ये संशयाने घर केलेलं असतं की सरळ आता तो पत्नीला म्हणतो की सांग तुझ्या कुणाबरोबर संबंध आहे, तू तर कधीमधी मला गड्यांबरोबर बोलताना दिसतेस, शेजारच्या तरुणांबरोबर बोलत असतेस, पण ती म्हणत असते बघा तसं काही नाही, तर एक शेजार धर्म आहे, कधीमधी बोलले म्हणून काय फरक पडला, तरी तो ऐकून घेत नसतो, तर सरळ आता तो काय करतो, एक खूपच विचित्र विचार करतो, म्हणजेच तो असा विचार करतो की हिला मारायचं नाही, हिला आता काही करायचं नाही, तर सरळ हिच्या गुप्तांगाला लॉक लावून टाकायचं, एवढा क्रूर विचार करतो, आणि विचार केल्याप्रमाणे तो अंमलातही आणायचं बघत असतो. मग आता हा जो मेचा महिना आहे, ह्या मेच्या महिन्यामध्येच तो सरळ काय करतो तर फुल दारू पिऊन घरी येतो. आता घरी आल्यानंतर घरी मुलंही असतात, लहान लहान असतात, थोरली मुलगी 5 वर्षांची असते, धाकटी 3 वर्षांची असते, आणि एक मुलगा हा 1 वर्षांचा असतो. पत्नीही खूप चांगली असते, सोजोळ असते, चांगल्या स्वभावाची असते, पण याच्या मनामध्ये संशय बसल्यामुळे आता त्या मेच्या महिन्यात काय करतो सरळ, तिला संध्याकाळी दारू पिऊन आलेला असतो, तिला इतका मारतो, इतका मारझोड करतो की अक्षरशः तिला पूर्ण नग्न करतो. आता नग्न केल्यानंतर आता तिचं जे गुप्तांग आहे त्या गुप्तांगावरही मारायला सुरू करतो, तिला शिव्यागाळाही करायला सुरू करतो, चाकूचा तिला धाक दाखवत असतो, धमकी देत असतो, बघ ओरडा आरडाव केलीस तर तुला मी मारून टाकेन, संपवून टाकेल, अजिबात आरडाओरडा करायचा नाही. ती बिचारी खूपच घाबरून गेलेली असते, तिला तिच्या नजरेसमोर तिचे मुलं दिसत असतात, जर यांनी खरंच आपल्याला मारून टाकलं तर आपल्या मुलांचं पुढं काय होईल, कसं होईल, म्हणून ती निमूटपणे सर्व काही सहन करत असते. मग तो सरळ तिच्या गुप्तांगाला येऊनही मारला, सरळ 2 होल करतो आणि त्या होलाभोवतीच लॉक लावून टाकतो, पितळचं लॉक, आणि चावी कुठेतरी फेकून देतो. मग आता हे लॉक वगैरे लावून झाल्यानंतर त्या बिचाऱ्याला इतक्या वेदना होतात की अक्षरशः दुसऱ्या दिवशी तापणी फणफणते, गुप्तांगावर सूज आलेली असते, तिला इतक्या म्हणजे भयानक वेदना होत असतात की ती आता कुणाला सांगूही शकत नसते, कारण कुणाला जर सांगावं तर आपली साबरू जाईल, लोक आपल्याला काय म्हणतील काय नाही लाजून सुरू झालेली असते. मग त्याच्यामध्ये जवळजवळ 3 दिवस जातात. आता 3 दिवस गेल्यानंतर तिला इतक्या वेदना होतात की अक्षरशः तिला प्रांतविधीला जाता येत नसतं किंवा नैसर्गिक विधी तिला करता येत नसतात, पोटही फुगलेलं असतं. मग ती नाईलाजाने सरळ तिची माहेरची जी काही माणसं असतात त्या माणसांच्या कानावर घालते, आणि सोबत तिच्या नंदेच्यासुद्धा कानावर घालते, आणि तिच्या नवऱ्यालासुद्धा सांगते की माझ्या नवऱ्याने माझ्याबरोबर असं असं केलेलं आहे, म्हणून तुम्ही लवकर काहीतरी पाऊल उचला नाही तर माझा जीव जाईल हाकणार. आता हे केल्यानंतर ते लोकसुद्धा हादरून जातात की उपेंद्र असं कसं काय पाऊल उचलू शकतो, एवढं विचित्र कसं काय वागू शकतो. ते धावपळीनीच्या घरी येतात, घरी आल्यानंतर बघतात तरी खूपच तडफडत असते, तापाने फणफणलेली असते, खूप वेदना होत असतात, हिवळत असते, मुलं शेजारी बसून रडत असतात, तिला ही करत असतात. आता एकंदरीत सर्व काही परिस्थिती बघून यांचं म्हणजे म्हणतात ना हृदय हेलावून जातं. मग ते तिला तातडीने त्या पुण्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जातात. तिथं घेऊन गेल्यानंतर मग डॉक्टरांची भेट घेतात, डॉक्टरांना सर्व काही सविस्तर समजावून सांगतात. मग आता ज्यावेळेस डॉक्टर तिची तपासणी करतात, उपचार करायला सुरू करतात, डॉक्टर लोकसुद्धा हादरून जातात की एखादा माणूस इतका विचित्र कसा काय असू शकतो, म्हणजे जनावरापेक्षासुद्धा गयागुजरा, एक वेळेस जनावरं तरी चांगले असतील, एवढा हा कामातून गेलेला कसा काय असू शकतो. मग डॉक्टर खूप प्रयत्नांती सर्जरी करतात, तिचं लॉक गुप्तांगापासून काढतात, आणि लॉक काढण्याच्या आधी ते तिच्या नवऱ्याकडे चावीची मागणी करतात. त्यावेळेस तो म्हणतो की मला माहीत नाही चावी कुठं आहे, मी टाकून दिलेली आहे, हरवलेली आहे चावी. त्यावेळेस ते आता शस्त्रक्रिया करून कसं बसं लॉक काढून टाकतात, व्यवस्थित शस्त्रक्रिया करतात, त्याच्यावर व्यवस्थित यशस्वी उपचार करतात, उपचार करून तिला दवाखान्यातच ठेवतात. मग आता ही जी घटना आहे, डॉक्टर लोक काय करतात तर ही घटना पोलिसांच्या कानावर घालतात. मग पोलिसांना ह्या घटनेची माहिती पडल्यानंतर त्या वाकड पोलीस चौकीचे पोलीस ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल होतात. तिथं आल्यानंतर त्या महिलेची विचारपूस करायला सुरू करतात. त्या विचारपूसमध्ये ती सर्व पोलिसांना जे काही घडलेलं आहे ते सांगून टाकते. आता हे केल्यानंतर पोलीस लगेच त्या उपेंद्रला ताब्यात घेतात, ताब्यात घेऊन पोलीस चौकीला आणतात, आणि त्याला चांगला पोलिसी खाक्या दाखवतात, त्याच्याकडे चौकशी करतात. त्या चौकशीमध्ये जेवढं काही त्यांनी पत्नीबरोबर कृत्य केलेलं आहे, कसं कसं केलेलं आहे, सर्व तो पोलिसांना सांगतो सविस्तर. पोलिसांना खूप आजे वाटतं की असे काही माथे फिरू पण लोक असतात समाजामध्ये म्हणून. तर अशा प्रकारे एका म्हणजे महिलेचा जीव वाचतो, एका पत्नीचा जीव वाचतो. जर तिने कुणाला फोन केला नसता किंवा माहिती याची कुणाला जर तिने नसती दिली तर बहुतेक तिच्या जीवावर बेतला असतं, तिचा जीवसुद्धा गेला असता, आणि लेकरं आईला पारखे झाले असते. पण तिने एक समजदारीचं पाऊल उचललं,
तिच्या माहेरच्या लोकांच्या कानावर घातलं, नंदीच्या कानावर घातलं, तिच्या नवऱ्याच्या कानावर घातलं आणि या लोकांनी तातडीने हालचाल केली. तिचा जीव वाचला आणि तो नराधम तिचा पती. चला आता जेलमध्ये जाऊन खडे फोडत बसावं लागेल. तर मित्रांनो, छोट्याची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका. तर आपण परत उद्या आणखी एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.